नमस्कार, मी उमा पेंढारकर, योग योगेश्वर जयशंकर या कलर्स मराठीवरील मालिकेतून. आणि आज आपण त्याच सेटवर आहोत नाशिकमधल्या. आणि आता मी आणि आमचे जे डिरेक्टर आहेत, कॅप्टन ऑफ द शिप रघुनंदन बर्वे, मिळून तुम्हाला दाखवणार आहोत की आमचा हा सगळा सेट कसा बांधला आहे आणि कुठे कुठे काय काय आहे ते. तर सर, नमस्कार, आपण आहोत योग योगेश्वर जयशंकरच्या सेटवरती. आणि हा मागे बघताय तो आमचा आमच्या या गावातला अंतापूरमधलं हे मंदिर आहे, जिथे पहिल्या एपिसोडमध्येच तुम्हाला ओपनिंगच्या वेळीच आणि पुढच्या सगळ्या याच्यामधले आपल्या पार्वतीबाईंचे म्हणजे उमा ऋषिकेशचे जे सीन्स आहेत आणि बाकीजनचे ते या मंदिराच्या साक्षीने दिसतील. ह्याच्यामध्ये जी पिंड आहे हे या गावातलं प्रमुख मंदिर आहे, या गावातले महादेव यांच्यावरती सगळ्यांची श्रद्धा आहे. आणि जर तुम्ही बघाल तर प्रॉपर आमचे जे आर्ट डिरेक्टर आहे संजय बावर यांनी जुना छान लुक त्याच्यामध्ये सुद्धा शूटिंग फ्रेंडली अशा पद्धतीचा हा सेट किंवा हा हे लोकेशन तरी तयार केले. घंटा आहे फारसा असं मुद्दाहून ठेवायचं म्हणून प्रॉपर्टीज नाहीत, सुबक आणि छान अशा पद्धतीचं हे मंदिर आहे, राईट. आणि गंमत म्हणजे मला इथे शूटिंग करायला खूप आवडतं कारण पायाला खूप छान चटके बसतात. सो असं सिरियलमध्ये मला चप्पल नाहीये, त्यामुळे इथे एस्पेशली दुपारचं सीन शूट करताना खरंच खूप कसरत असते. पण म्हणजे असं तापायला चटके नंतर कॅरेक्टर. तुमच्या घरी जाऊया आपण आता, ये चला. हे बघा, आता आपण आलोय आता चिमणाजी पार्वती आणि आपला बालशंकर यांच्या घराच्या लोकेशन कडे. सुबक छोटंसं छान घर तुम्हाला दिसेल इथे. प्रॉपर ही बाहेरची ओसरी आहे, त्याच्यानंतर हे आजूबाजूला कंपाऊंड आहे. इथे पण बघा टिपिकल त्या पद्धतीचा एकूण लोकेशन संजय बावरांनी डेव्हलप केलं आहे. आता याच्यामधले दोन कॅरेक्टर्स आहेत, एक मार्तंडराव ज्याच्या ज्यांना तुम्ही प्रोमोमध्ये बघितलं आहे आणि हे चिमणाजी. त्यांच्या आर्थिक स्तरामध्ये थोडासा फरक आहे, सो त्यांच्या दोन घरांमध्ये सुद्धा तुम्हाला थोडासा हा डिफरन्स दिसत आहे. आपण आता बघितलं बाहेर इथे कंदील किंवा ही कडगी ही पोती अशी सगळी ऑथेंटिक गोष्टी त्या काळच्या दिसेल. जातं आहे, मडकं आहे, हा कंदील आहे. हे बघा, आर्टची टीम आमची अजूनही काम करते इथे. हे सगळी आर्टची टीम वरती चढलेत आणि अजूनही त्या काळातलं हे बघा. इथे सुद्धा आमचा विपुल काम करतो, इथे आर्टची टीम आहे, राईट. मस्त, आपण आतमध्ये जाऊया आता घराच्या. या आत्ता इथे बेसिकली लाईट्स ऑन नाहीत, त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला थोडंसं शॅडो प्ले दिसेल. इथे आमच्या या घरचं देवघर आहे, त्याच्यामध्ये विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे आणि प्लस छान पिंड आहे शंकराची, राईट. तुला कसं वाटतं या देवघराची इकडे शूटिंग करताना? खूप मस्त मस्त वाटतं ना इथे. हां, आणि इथे बेसिकली पार्वती चिमणाजी आणि हा इथे पहिल्यांदा ज्यावेळी यांना बालशंकर सापडतात त्याच्यानंतर याच देवघरात समोर येतात आणि छान त्यांचा एक सीन घडतो. अशा पद्धतीचं हे यांचं हॉल आहे. इथे इथे इकडगी खूप प्रॉपर्टी नाही पण जी आहे ती मोजकी ऑथेंटिक प्रॉपर्टी संजय बावरांनी वापरलेली आहे. सो आत्ता आम्ही आलो इथे चिमणाजी हे या मालिकेमध्ये लोक मुलांना शिकवतात. सो गुरुकुल आहे त्यांचं, एक छोटासा हा सेटअप आहे. इथे बघा त्या काळातला वाटेल अशा पद्धतीचा फळा. इवन आम्ही वापरताना खडू वापरत नाही तर आम्ही वेगळ्या पद्धतीचं मटेरियल वापरतो जे त्या काळी वापरलं जायचं, दगडी पाट्या. आणि इथे मुलांची शाळा भरते. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट त्याच्यामध्ये सांगितली होती, ती थोडीशी त्याची सुरुवात आहे. सो हे चिमणाजी आणि पार्वती यांचं लोकेशन, यांचं घर होतं. आता आपण जाऊया मार्तंडरावांच्या घरात.
आमचे खलनायक ज्याच्या ज्यांना तुम्ही प्रोमोमध्ये बघितलंय, खणखणीत प्रोमो वाजलाय दोघांचा, तिकडे आपण जाऊया. बाकी तुम्हाला दिसत असेल इकडे गाव, छोटी छोटी घरं आहेत गावातली, बाहेर गोवऱ्या रचलेल्या आहेत, त्याच्यानंतर काही झाडं आहेत, ही सगळी कुंपण आहे. इथपासून पूर्ण पुढे रस्ता आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारची आतपाड्यात थोड्या वेळ जाऊया पुढे, बाकीची पण लोकेशन दाखवतो. आता इथे आलोय आपण मार्तंडरावांच्या घरात. थोडीशी जागा द्याल का? हे बघा, इथे कांताबाई आहेत, त्याच्यानंतर वंदनाबाई आहेत, आमच्या आमचे डायलॉग रायटर समीर काळभोर आहेत, आमचे चिमणाजी आहेत, हे तुम्हाला दिसत आहेत. हे आता मार्तंडरावांचं घर आहे. हे यांचं आर्थिक स्तर थोडासा उंच आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे तुम्हाला बाहेरचं हे दिसेल आर्च, ती पण थोडीशी श्रीमंत आहे. ती त्यांचं सिंहासन आहे आमच्या मार्तंडरावांचं खाली. आणि आता आपण आज जाऊया. सीन शूट केला की आम्ही तिथनं येत होतो आणि पूर्ण गाव रिव्हील होत होतं. त्याच्यात हे सगळं अप्रतिम दिसलेलं आहे. आणि आता हे बाकीचं गाव आपण बघूया. ही सगळी जी बाकीची कॅरेक्टर्स आहेत सिरियलमध्ये, त्यांची घरं आहेत. आणि मी स्वतः कोकणातली असल्यामुळे मी नक्की सांगू शकते की याच प्रकारची घरं खरंच असतात. लोहाराचं लोकेशन आहे इथे. आता तुम्हाला दिसेल त्यांचा पूर्ण भाता आहे, सगळं ऑथेंटिक रीतीने आपल्याला इथे दिसतं. प्रॉपर त्यांनी घडवलेली विळे आहेत किंवा लोहारची साधनं आहेत. हे आता कुंभाराचं घर आहे इथे. जे त्यावेळी गावात त्यावेळीसुद्धा 12 बलुतेदार यांची पद्धत होती. सो प्रत्येक गावामध्ये घरामध्ये एक एक अशा पद्धतीचा असायचा. आता हे बघा, हे पाथरवट ज्याला म्हणतात, म्हणजे दगडाची ज्या वस्तू बनवतात, त्यांचं हे घर आहे. आणि मग इथून पुढे गाव पुढे एक्सटेंड होतं आणि गाव इथे जमतं आपलं. इथे अजून काही वस्ती आहे. अशा पद्धतीचा मोठा सेट हा ऐकून ऑथेंटिक वाटेल अशा पद्धतीचा या जयशंकरसाठी संजय पवार यांनी लावलेला आहे. आणि आम्ही त्याच्यावरती रोज शूटिंग करतो आहे. तुम्हाला आमचा सेट कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तेव्हा पाहायला विसरू नका योग योगेश्वर जयशंकर.